आपला सगळ्या करंजी बनवून झाली. तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर माझं नाव आहे स्वाती शेळके. सध्या दिवाळीची तयारी चालू आहे. मी आज बनवत आहे करंजी. तर करंजी कशी बनवायची तेही अगदी सोपी साधी पद्धत, जशी की माझी आई पहिल्यापासून बनवायची, पण मी स्वतः कधी बनवलं नव्हतं, फक्त बघायचे. माझं काम एवढंच होतं की पोळपोळ लटणं घ्यायचं आणि पोळ्या लाटून द्यायचं, दॅट्स इट. आणि पण यावेळी मी पहिल्यांदा स्वतःहून सगळं करत आहे. यावेळी काही मी याच्या आधीही एकदा केलेलं आहे. आता तसं म्हणत असाल तर ही दुसऱ्यांदा आहे, दुसऱ्यांदा मी करत आहे. पण रेसिपी खूप छान झाली होती गेल्या वर्षीची, त्यामुळे मला असं वाटलं की तुमच्यासोबत ती शेअर करावी. तर मग चला, मग मी आज तुम्हाला दाखवते करंजी कशी बनवायची. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. आणि व्हिडिओच्या शेवटी मला सांगा की करंजी कशी झाली आहे, तुम्हीही नक्की ट्राय करा. तर चला, तर आता मी गॅस गरम केलेला आहे. तर त्याच्यामध्ये पहिला आपण सारण बनवून घेऊया. तर सगळ्यात आधी मी पांढरे तीळ एक चमचा घेते. तर आता मी याच्यामध्ये घालते 1/4 कप काजू आणि 1/4 कप बदाम घालते. ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे ना करंजीची चव खूप छान लागते, म्हणून आपल्याला ड्रायफ्रूट्स, पण हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत नसेल, काही कारण असेल, तर तुम्ही नाही घातले तरी चालतील, पण एकदा ट्राय करून बघा. हे घालून खूप छान लागतात. ते बघू शकता काजू आणि बदामावरती काळे डाग पडलेले आहेत. सो आता आपण हे काढून घेऊ शकतो. आता मी याच्यामध्ये एक चमचा तूप घालते. एक चमचा आहे, गोठलेलं असल्यामुळे ते कळत नाही आहे. आणि त्याच्यामध्ये मी आता 1/4 कप रवा घालते. हा बारीकवाला रवा आहे आणि याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर आता रवा चांगला भाजलेला आहे, याला मी आता एका भांड्यात काढून घेते. इथे हे कोकोनट असं मिळतं, श्रेडेडवाला कोकोनट, तर या पद्धतीने. तर मी हे आता 2 कप घेते आणि त्याला चांगलं मी याच्यामध्ये भाजून घेते. आहे 1 कप आणि अजून 1 कप घेते मी, आणि हा घेते 2 कप. आणि याला आता आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे. या इथे मी रवा आणि पांढरे तीळ एकत्रच ठेवलेलं आहे आणि इथे मी काजू आणि बदाम सेपरेट केलेले आहे. कात्र आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे. आता हे माझं भाजून झाल्यानंतर मी परत हे याच प्लेटमध्ये काढून घेईन आणि याच प्लेटमध्ये आपण ते सगळं मिक्स करून घेऊ. आता मी इथे 5 ते 7 वेलची घेतलेल्या आहेत, आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचे आहेत. आणि इथे मी 1/2 कप साखर घेतलेली आहे, तर आपल्याला याची पिठी साखर बनवून घ्यायची आहे. तर 1/2 कप साखर घेतली आहे का, तर मला गोड कमी आवडतं. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता मी याला मिक्सरमधून काढून घेते. तर आता हे मिक्सरमधून काढलेलं आहे, याला आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर आता मी हे ड्रायफ्रूट्स आहेत हेही मिक्सरमधून काढून घेते. आता इथे ड्रायफ्रूट्सही मी बारीक करून घेतलेले आहेत, हे पण आता याच्यामध्ये मी ॲड करते. आणि आता आपलं याला सगळ्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं सारण आता तयार झालेलं आहे. आता आपण कणिक मळायला घेऊ. मैदा घेते, 2 कप मैदा घेते. जास्त पडलेला आहे, 2 कप मैदा. चवीनुसार मीठ टाकलं. करायचं आहे
पूर्ण सगळ्या पिठाला रीतीने तेल सगळं असं लावून घ्या आणि त्याच्यानंतर लागेल तसं थंड पाणी आहे नॉर्मल आपलं ते थोडं थोडं करून ॲड करून याचा घट्टसर असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. झालेला आहे आपण याला आता 10 ते 15 मिनिटासाठी असं झाकून घेऊया. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या करंजी बनवून झालेली आहे.